काय पुन्हा मग काय चाललंय राज, काय बनवत चाललंय? अंड्याचं कालवण करते, अंड्याचं कालवण मी असे होई काय कांदा ही भाजलाय, म्हणलं आता लय दिवस झालं अंड्याचं कालवण खाल्लेलं, चांगलं वाटून घाटून खावत आज जरा वाटून घाटून करू। कांदा कांदा लसूण अजून खोबरं चुलीत भाजलाय, कांदा कोथमीर कोथमीर घेतली, कोथमीर बी वाटते आता ह्यातच, काय वाटते कना 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 अंडी आणले ती हे करून उकडून उकडून हा बेसन पीठ टाकलंय, भाजाय धुराचा झालाय कोट, वाऱ्यामुळं त्यात आणजी म्हणजेच गाणं काना भोवती वाहिलीच, एपीएम लावायची गरज नाही। वाटून करणार आहे अंड्याचं कालवण, कालच करायचं होत पण राहिलं काट, म्हणून आज आज जरा तडाखा टाकते चणचणीत झणझणीत अंड्याचं कालवण। चुलीची ना आणजी म्हणजे किती दिवस गाणं म्हणते ते काय नु बाय सवय लागूस तर म्हणणार गाणी लाल गिस्ती गीते की भाजून बेसन घटमुट कालवण होत अंड्याच ह्यानी, हरभऱ्याची डाळ पण आम्ही टाकतो म्हणजे आपलं ती काय फुटान 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 हरभऱ्याची डाळ बी जमत फुटान ह्याच पदार्थ काय म्हणतो काय म्हणते तू कशाचं पदार्थ अंड्याचं कालवण चुलीवरच चणचणीत झणझणीत करायचं येत आपल्याला। झाला मसाला घेतला वाटून आऊ असोय काही मसाला 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 आणि ही आणली हळद आणि घरचा आपला मसाला ठेवती अपुरा ही घेऊन जा ग तिकडं योग ही काय म्हणते ती वरिवटा वरिवटा नाही जा तिकडं चला आपण आता कालवण
सुरू करू. चर चर चणचणीत झणझणीत तरी बाज अंड्याचं कालवण. अंड्याचा रस्सा कोणाकोणाला आवडतो? चणचणीत झणझणीत तिकडेच राहू दे, तिथंच राहू दे. आंजी मंजीचं गाणं लईच भारी आहे बाया. आयातलं की हीच होत आहे की घरकुल मशाला. जेवाय दी. बर बर थांबा. ही काय कालवण होते म्हणा. चटणी आणि हळद कालवण झालं देऊ म्हणा शिवण्या. आणि ही आपली अंडी आणल्या ती. ही करून काय करून आणल्या ती? उकडून करून मसाल्याला आपलं चांगलं झालाय. आता मसाला मस्त पैकी पाणी टाकते. पाणी गारच टाकते, गरम नाही टाकत. काय ग बरबर गरम झालंय म्हणलं इसतो फिसतो आला काही इथं. आता ही अंडी आपल्याला त्यात उकळी आल्यावर टाकणार आपण कालवणात. मीठ टाकलेलं आहे मसाला वाटतानाच बरं का. झणझणीत चणचणीत कशाचं कालवण? अंड्यावर अंड्याचं चुलीवरचं अंड्यावरचं कालवण. अंड्यावरचं कालवण आहे प्यापुरा. ह्याच्यात केलंय तुमच्या दाजीला हे का कसं आहे झणझणीत चणचणीत. ते ठेवलंय आपलं तिथंच. ती कशाला लाकडा मध्ये टाकून ठेवली असतील बाबा शिवने आपल्याला टाकून बाय तिकडं.
चांगलं ऊन कडक पडलंय बाबा आता. हा भळ निळ झाले भाद्र पतात असं जास्त. नाही पाताळ ना ग म्हणलं कोण खायचं एवढं लेकर तर नाही ती कवा मावाच खाते ती. नको टाकू ती वाळलं चिळलं. चारायचा टाइम झालाय त्यांचा. सोडा म्हणतात आम्हाला सोडायचं. थांबा थांबा तुमचा टायमिंग झाला नाही अजून थांबा. चांगली उकळी आल्यावर मग टाकायचंय आपल्याला हे अंडे टाकायचे त्याच्यात. मस्त पैकी चणचणीत झणझणीत अंड्याचं कालवण. कुणा कुणाला आवडत वाळलं लाकूड कशाला टाकलंय तिथं काय ना ते शेंगा खाय ना त्यांना वाय ना ते. अरे योग की वाळ शेंगा खाती योग ही पहिलं का तू खाती मग योग. शेंगा चांगलंच आवडतं त्यांना. काय उकळी आली आता आपल्याला आता अंडी टाकायचे त्याच्यात मस्त पैकी अंड्याचा चणचणीत झणझणीत रसा नाही नाही रसा केला. पण म्हणलं भाकरी नाही चपाती होती म्हणलं नगर तुला रसा करायला. चपातीला नाही लागतलं कालवण तोंडात होता तर काय करायचं. मुडापासूनच उपसून खाल्ला बाय आंबा. बर बाय सोडू का आता शिवण तू अंड खाल्लं का नाही खायचं का अजून अपूर्व तुला धर ना धर पिलू कुठे गेली. शिवण सर बाल सर तू आता झाकण टाकून देते त्याच्यावर म्हणजे चांगलं.
चल कोण शाडू तांड्याला घुसली होता का गुणित चला तर बाबांनो बहिणींनो आता आपलं अंड्याचं कालवण झालं तुम्हाला बेतात दाखवू आपले बेत जेवणाच्या बेतात कस काय अंड्याचं कालवण झालं चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय आणि गावाकडच्या गावरान तडक्यावर काल व्हिडिओ सोडलाय सगळ्यांनी बघा.